आता आपण उघड टॉप 9 राजकीय बातम्या. चिपळूण दौऱ्यादरम्यान अजितदारांकडून आमदार शेखर निकम यांची भेट. शेखर निकम चिपळूण मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज सोलापूर दौरा, पाणी पुरवठा प्रकल्पाचं उद्घाटन करणार. आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत आज सासवडमध्ये युवक मेळाव्याचं आयोजन. रोहित पवार युवकांना मार्गदर्शन करणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 25 सप्टेंबरला नाशिकच्या दौऱ्यावर. शहांच्या दौऱ्यापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि भूपेंद्र यादव नाशिक दौऱ्यावर. अमित शहांच्या उपस्थितीत संभाजीनगरमध्ये 24 तारखेला महायुतीची बैठक. जागावाटपाबद्दल शिंदे, फडणवीस, अजित पवारांसोबत चर्चा. वाद नसलेल्या जागांवर अंतिम निर्णय होणार. ऑगस्टच्या शेवटी अर्ज भरलेल्यांना 2 महिन्यांचे पैसे देऊ. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीसांची माहिती. मी शरद पवार गट कधीच सोडला नव्हता. मी भाजपमध्ये जाणार नाही. भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना आज पूर्णविराम देत आहे. भाजपमध्ये येण्याचं मला आमंत्रण होतं. एकनाथ खडसेंकडून स्पष्ट. चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीवर थाप बसणार की राजकीय गोंधळ घालणाऱ्यांनाच मतदान करणार? विजन वरळीच्या कार्यक्रमातून राज ठाकरेंचा सवाल. सिनेट निवडणुका उद्याऐवजी मंगळवारी घेण्यास हायकोर्टाची परवानगी. 24 तारखेला मतदान.